नंदुरबार येथे नगर परिषदकडून गटारी व रस्त्यांची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. संथगती तर आहेच, परंतु बेजबाबदार सुद्धा आहे. त्यात निरपराध नागरिकांचा जीव जाईल अशी परिस्थिती आहे. गटारींकरिता खड्डे खोदले आहेत. तेथे लहान शाळकरी मुले मुली, लहान वाहनधारक व काही कार सुद्धा त्या खड्ड्यात पडल्याच्या घटना रोज घडत आहेत. त्या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव जायची तर नंदुरबार नगर परिषद वाट पाहत नाही ना. आज नवापूर एक्सप्रेस न्यूजचे संपादक सुधीर निकम यांची गाडी MH 39 AJ 0783 जुनी भुई गल्ली येथील उघड्या गटारीच्या खड्ड्यात पडली. स्थानिक लोकांच्या मदतीने ती बाहेर काढली. तिथे नगरपालिकेचा एकही कर्मचारी कामगार उपस्थित नव्हता. नवापूर एक्सप्रेस न्यूजला स्थानिकांनी माहिती दिली की मागील 7 ते 8 महिन्यापासून गटारीचे काम सुरू आहे. या गटारीमध्ये बऱ्याच लोकांना पडून गंभीर दुखापती झाल्या आहेत. अधिकाऱ्यांना तोंडी सांगून तक्रार करून काहीच फरक पडत नाही. कॉन्ट्रॅक्टर सुद्धा निर्धावले आहेत. त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. दादा, हे खड्ड बुंजत नाही, काही नाही. रोड बनवलेला आहे त्यांनी, हे गटर बनवलेली आहे. तर हे खड्डे कोण बुंजणार? आता लहान मुलं आहेत आमच्याकडे, घाण आहे जास्त, मच्छर हे. आणि गाडी फसून गेली आहे दादाची. आणि किती लोक पडून गेलेले आहेत साहेब? नंदुरबार मध्ये हे काही लोकांना, असे लोकांना ठेकेदारांना देऊन दिलं हे काम की इथं आहे ना, रोज रोज इथे लोक पडतात. आज प्रेसची सुद्धा गाडी गेलेली आहे. आम्ही त्यांच्यासुद्धा फोटो देणार तुम्हाला. एकदम थर्डक्लास लोकांना हे काम दिले गेलेलं आहे. अशा थर्डक्लास लोकांना काम देऊ नये हे नंदुरबार नगरपालिकाने समजून घ्यायला पाहिजे. आपला ठेकेदार कोण आहे तेच आम्हाला कळत नाही. कोण काम घेतं, कोण काम देतं, हे कामाचा कोणीच काही मालक नाही, कोणी वाली नाही. इथे नंदुरबारमध्ये एक नंबरचे थर्डक्लास लोक इथे यांनी असं खड्ड खोदून ठेवलं. मी नवापूर एक्सप्रेस न्यूज सुधीर निकम. आज माझी स्वतःची गाडी, आज इथं कोणताच साईन बोर्ड नाही. नंदुरबार नगरपालिकेचा अतिशय भोंगळ कारभार. इथं ओपन गटार ठेवली आहे. हे स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की रोज कोणाची कोणाची बाईक, बाया माणसं, लहान मुली, म्हातारे माणसं यांचा जीव जाण्याची शक्यता आहे. आणि आज माझी स्वतःची गाडी या खड्ड्यामध्ये पडली. कोणताच साईनबोर्ड नाही, कोणतीच इथं निशाणी नाही. आणि अतिशय चिवळ गल्लीमध्ये हे काम सुरू असताना नंदुरबार नगरपालिकेने मनमानी कारभार सुरू केलेला आहे. तरी माझी नंदुरबार नगरपालिकेला विनंती असेल की या ठिकाणी कोणतं तरी साईनबोर्ड लावावं किंवा इथं काहीतरी झाकण बसवावं.